ओम नमो भगवते वासुदेवाय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 मोक्ष संन्यास योग। ओव्या आहेत 1101 ते 1200। मगते ही अव्यक्त बोध वाढत झिजत, पुरला बोधी समस्त बुडोनी जाय। मग तेही अज्ञान जसा जसा बोध वाढत जाईल तस तसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते। जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय। ऐक, ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी होत जाते व तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते। नाना चालीची या वाढी वाट होत जाय थोडी, मग पातला ठाई बुडी देऊनी निमे। अथवा चालण्याचा वेग जसा जसा वाढेल तस तशी वाट कमी होत होत मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते, म्हणजे संपते। का जागृती जव जव उद्दीपे, तव तव निद्रा हारपे, मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय। अथवा जसा जागृतीचा उदय होईल तस तशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने म्हणजे पूर्णपणे नाहीशी होते। हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्रासी वाढी खुंटे, तेथ शुक्ल पक्षु आटे निशेषु जैसा। हे दृष्टांत राहू देत, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे चांदणे वाढणे थांबते तेव्हा जसा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो, तैसा बोध्य जात गिळितो बोध बोधे ये मज आतू, मिसळला तेथ साध्यंतु अबोधू गेला। त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीसे होते। तेव्हा कल्पांताची ये वेळे, नदी सिंधूचे पेंडवळे, मोडून भरले जळे आ ब्रह्म जैसे। तेव्हा कल्पांताच्या वेळी नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते। नाना गेली या घट मठ, आकाश ठाके एकवट, का जळोनी काष्ठे काष्ठ बन्हीची होय। अथवा घट मठ नाहीसे झाल्यावर जसे एकटे एक सारखे आकाश राहते, अथवा काष्ठा काष्ठांच्या घर्षणाने काष्ठ जळून जाऊन जसे ते काष्ठ अग्नीच होऊन राहते। ना तरी लेणी यांचे ठसे, आटोनी गेली या मुसे, नाम रूप भेदे जैसे सांडीजे सोने। अथवा मुशीमध्ये अलंकारांचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप वगैरे भेदांचे प्रकार जसे नाहीसे होत जातात व सोने मात्र जसे राहते। हे ही असो चेलया, ते स्वप्न नाही जालया, मग आपणची आपणया उरिजे जैसे। हा दृष्टांतही राहू दे, पूर्ण जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपणच आपल्याला जसे एकटे उरतो। तैसी मी एक वाचून काही, तया तया ही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तोला हे। त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्याही सकट दुसरे काहीच नसते। अर्जुना पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात। ही चौथी भक्ती त्याला प्राप्त होते। येर आरतू जिज्ञासु अर्थार्थी, हे भजती जिये पंथी, ते तिन्ही पावोनी चौथी मणिपत आहे। इतर जे आर्त जिज्ञासु व अर्थार्थी भक्त ते मला ज्या मार्गाने भसतात ते भक्तीचे तीन मार्ग पाहून त्या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे। ये रवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम। सहज विचार करून पाहिले तर भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही व शेवटली नाही, तर माझ्या सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे। जे जाणणे माझे प्रकाशुनी, अन्यथात्वे माते दाऊनी, सर्वही सर्वी भजवनी बुझावी तसे जे।
जी सहज स्वरूप स्थिती मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते. जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजियेडे का दिसे अखंडे जेणे. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड अशा चित प्रकाशाने दिसते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्याच्या म्हणजे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते. ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वज तो भक्ती या बोज बोली जेगा. हे कपिध्वज अर्जुना असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणनी आरताच्या ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला. म्हणून आरताच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनवला आहे. जिज्ञासू पुढा वीरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञास्यू ऐसा दाखविला. अर्जुना जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञास्य म्हणजे जाणण्याचा म्हणजे इच्छेचा विषय असा दाखवला गेलो. हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करूनी अर्थाभिधाना आणि माते. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. एवं घेऊनी अज्ञाना ते माझी भक्ती हे जे वर्ते ते दावी मजद्रष्ट्या ते दृश्य करूनी. याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली की ती भक्ती मला द्रष्ट्याला दृश्य करून दाखवते. येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके तरी दुजे पण हे लटिके आरिसा करी. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही, परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो. दिठी चंद्रची घेसाचे परिये तुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी. दृष्टी खरोखर चंद्राला पाहते, परंतु तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. तैसा सर्वत्र मीची मिया घे पतसे भक्ती इया परिदृश्यत्व हेवाया अज्ञान वशे. त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो, परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. हे अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एक वटले प्रतिबिंब जैसे. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे दृष्टत्व मला भेटले. पै जेव्हा ही असे किडाळ तेव्हा ही सोनेची अढळ परिते किड गेलिया केवळ उरे जैसे. तेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते तेव्हा ही निश्चयाने ते सोनेच आहे, परंतु ती म्हणजे हिणकस धातू निघाली असता जसे केवळ सोने उरते. हा गा पूर्णिमे आधी काई चंद्रू साव यवू नाही परितीये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. अरे अर्जुना पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही का, परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला प्रकाशाच्या दृष्टीने पूर्णता भेटते. तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टुत्व तेसरे मियाची मी लाभे. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु अप्रत्यक्ष अन्य रूपाने म्हणजे दृश्य रूपाने दिसतो. मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकद्रष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो.
म्हणनी दृश्य पथा अति तू माझा पार्थ भक्ती योगू चवथा म्हणित लागा। अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले। श्लोक 55। भक्त्या माम भिजानाती यावन्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशदे तदनंतरम। या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो। तत्वतः जाणले म्हणजे त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो। या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे। या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस। जे उभवनी या भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी। कारण की मागे सातव्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे। ते कल्पादी भक्ती मिया श्री भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणोने धनंजया उपदेशिली। अर्जुना, ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितले। ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपुली म्हणू। ज्ञानी हिला म्हणजे या चौथ्या भक्तीला स्वसंवित्ती असे म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो। हे मज मिळती ये वेळे तया क्रमयोगी या फळे मग समस्त ही निखिळे मियाची भरे। ही भक्ती त्या मागे सांगितलेल्या क्रमयोगीला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते, मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते। तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती तिये अवृत्तीसी बुडोनी जाय। तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह आटतो व वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते। घेऊनी ऐलपणा ते परत्व हार पे जेथे गिळुनी चारी भूते आकाश जैसे। लयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो। तया परी थडथाद साध्य साधनातीत शुद्ध ते मी होऊनी एकवद भोगितो माते। त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो। घडोनी सिंधूची या अंगा सिंधूवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो। समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे ऐक। का आरिसयासी आरिसा उठुनी दाविली या जैसा देखणा अतिशयो तैसा भोगणाती। अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघे द्रष्टेच असतात, तसंच त्या भोगण्यात द्रष्टेपणाचाच भर असतो। हे असो दर्पणू नेलिया तो मुख बोधू ही गेलिया देखलेपणे एकलेया आस्वादिजे जेवी। जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो, तो जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभवला जातो। चेलिया स्वप्न नाशे आपले ऐक्यची दिसे ते दुजे नवीन जैसे भोगी जे का। हे राहुदे, आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते। तोची झाली या भोगू तयाचा न घडे हा भावो जयांचा तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जे। तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे।
तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी ही व्योमा लागी मांडवी उभिली तिही. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्या करून सूर्यप्रकाशला जात असेल तर नकळे, अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडा उभारला की काय कळत नाही. हा गा राजन्यत्व नवता आंगी रावो रायपण काय भोगी का अंधारुहन आलिंगी दिनकराते. राजेपणा अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल का, अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल का. आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे. आणि जे आकाश नाही त्याला आकाश आहे हे कसे कळेल, अथवा गुंजांचा आकार रत्नाच्या अलंकारात शोभेल की काय. म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही मग भजेल हे काई बोलो कीर. म्हणून जो मी मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करेल हे बोलायलाच नको. या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तरुणांगी जिया परी. एवढ्या करता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते ती जसा तारुण्याचा उपभोग घेते तसा तो क्रमयोगी मी म्हणजे मद्रूप होऊन मला भोगतो. तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठ तू जैसा. लाट जशी सर्वांगानी पाण्याचाच उपभोग घेते अथवा प्रभा जशी बिंबाशी एक होऊन जाते बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते. तैसा रूप होऊन माझे माते क्रिया वीण तो भजे अलंकारू का सहजे सोनया ते जेवी. जसा दागिना स्वतः सोनेपणा असून सोन्याला भजतो त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. म्हणजे दागिन्याचे सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे, तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे होय. का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसी का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावत भजतो अथवा चांदणे जसे स्वभावत चंद्राला भजते तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे. त्याप्रमाणे अद्वैतात क्रिया करणे खरोखर सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे बोलण्यासारखी नाही. तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने आळविले निबोधे बोलता मीची. तेव्हा पूर्व संस्कारांच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलतया बोलताची भेटे तेथ बोलिले हे न घटे ते मौनतव गोमटे स्तवन माझे. बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही ते मौन म्हणजेच माझी उत्तम स्तुती होय. म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेने तत्वता स्तवितो माते. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्या कारणाने ते त्याचे बोलणे मौन होते त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखते चिदावी. त्याचप्रमाणे बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावया जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणारा असच दाखवते. आरिसया आधी जैसे देखतेची मूळ दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे. आरसा पुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्यास पाहते त्याचप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो.
दृश्य जाऊनिया द्रष्टे द्रष्टयासीची जै भेटे तै एकलेपणे न घटे द्रष्टेपण ही। जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही। तेथ स्वप्नीची या प्रिया चेवोनी झोंबू गेलिया ठाई जे दोन्ही न होनिया आपणची जैसे। जेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे करून आलिंगन देण्यास गेला तेव्हा स्वप्नातील नवरा व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो। का दोही काष्ठाची एक घृष्टी माझी वन्ही एक उठी तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय। अथवा दोन लाकडांच्या घासण्यात एक अग्नी उत्पन्न होतो तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो। नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली या गभस्ती बिंबताही असती जाय जैसी। सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊन गेला असता प्रतिबिंब तर जातेच पण प्रतिबिंब सापेक्ष असणारा बिंबाचा बिंबपणा तोही जसा जातो। तैसा मी होऊन देखते तो घेऊ जाय दृश्याते तैथ दृश्य नथिते द्रष्टुत्वेसी। त्याप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो म्हणजे पाहतो तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच परंतु दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो। रवी अंधारू प्रकाशिता नुरेची जेवी प्रकाश्यता तेवी दृश्यी नाही द्रष्टुता मी जालिया। सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाहीच पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य मद्रूप झाले असता दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाही उरत नाही। मग देखी जे नान देखी जे ऐसी जे दशा निपजे ते दर्शन माझे साचो कारे। मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी अवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय। ते भलतया हि किरीटी पदार्थाची या भेटी द्रष्टू दृश्यातीता दृष्टी भोगितो सदा। अर्जुना वाटेलच्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भाव रहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो। आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मिया आत्मेन आपण पे तैसे जाले तया। आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले आहे त्याच्या ठिकाणी सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला जाणे राहिले नाही। कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके तैसा आत्मेनी मिया येके कोंदला तो। कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचे थांबते त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला। पावो आपण पया ओळखे केवी वन्ही आपण पया लागे आपण पा पाणी रिघे स्नाना कैसे। पाय आपण आपल्यावर कसा चढेल अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करील। म्हणून सर्व मी जालेपणे ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वया मज। म्हणून अर्जुना सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते मी जो एकाकी द्वैतशून्य त्या माझी हीच यात्रा करणे आहे। पैजळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे। पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही। जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तोयची एक आघवे म्हणून। त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे ते चालणे व ज्याच्या योगाने चालावायचे ते सर्व एक पाणीच आहे म्हणून। गेली आही भलते उता उदकपणे पंडू सुता
तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी। अर्जुना, ती लाट वाटेल तिकडे गेली असताही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याशी एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही। तैसा मी पणे हा लोटला तो आघवे याची मज आतू आला या यात्रा होय भला कापडी माझा। त्याप्रमाणे हा क्रमयोगी मी परमात्मपणाने पूर्ण भरलेला असतो तो सर्व बाजूनी मला प्राप्त झाला असे होणे हीच माझी यात्रा होय। या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकारे यात्रेकरू होतो। आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया। आणि शरीर स्वभाव वशात तो काही एक जरी करायला बसला तरी त्या निमित्ताने मी त्याला भेटतो। तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुत मिया आत्मेनी मज पाहता मीची होय। अर्जुना, तेव्हा कर्म आणि करता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्यला पाहून मला पाहिले असता मीच होतो। पै दर्पणा ते दर्पणे पाहिली होय न पाहणे सोने झाकिली सुवर्णे ना झाके जेवी। आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच होते अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होते। दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशणेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे। दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशनेच उत्पन्न होते त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कुठचे। कर्म ही करितची आहे जे करावे हे भाष जाये तई न करण्याची होये तयाचे केले। तो क्रमयोगी कर्म देखील करतच असतो परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा जाते म्हणजे जेव्हा कर्तृत्वाभिमान रहित कर्म होते तेव्हा त्याचे करणे हे न करणेच होते। क्रिया जात मी जालेपणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजणे खुणेचे माझे। कर्म मात्र मी झाल्यामुळे म्हणजे मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय। म्हणून करी तया हि वोज ते न करणे हेची कपिध्वज निपजे तिया महापूज पूजी तो माते। म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही अर्जुना ते त्याचे न करणेच उत्पन्न होते त्या महापूजेने तो माझी पूजा करतो। एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची। याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे तो पाहिल ते माझे दर्शन आहे तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझ्याकडे येणे आहे म्हणजे माझी यात्रा करणे आहे। तो करी ते तुली पूजा तो कल्पितो जपू माझा तो असे तेची कपिध्वज समाधी माझी। अर्जुना, तो जी कर्म करील ती माझी पूजा होय तो जी कल्पना करील तो माझा जप होय आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय। जैसे कनकेसी काकणे असी जे अनन्यपणे तो भक्ती योगे येणे मजसी तैसा। ज्याप्रमाणे सोन्याचे कंकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो। उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यू जैसा। पाण्यात जशी लाट कापरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते। किंबहुना तंतू सी पटू का मृत्यू केसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा। फार काय सांगावे, सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो। इया अनन्य सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती द्रष्ट्या ते जाण। हे सुबुद्धी अर्जुना, या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने या सर्वच दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी मला द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणतो। तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाध्युपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे।
जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने, स्थूल सूक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधींच्या योगाने, विश्व तेजस व प्राज्ञ या तीन उपहितांच्या आकाराने, अभिमानी जीवांच्या आकाराने व भावरूपाने, जे जागृती व स्वप्न या दोन अवस्थेमध्ये असणेपणाने व अभावरूपाने, सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने, जे हे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवास येते, ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे। हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, ते हे सर्वच मी द्रष्टा आहे अशा या बोधाच्या भरात तो म्हणजे ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो। रज्जू झाली अगोचरू आभासता तो व्याळाकारू, रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी। रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार वास्तविक खरा नसून रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो। भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही, हे आटूनी आठाई की जे जैसे। अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही, हे जसे दागिना आटून पक्के करावे। उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते, जाणोनी तया आकाराते न घेपे जेवी। एका पाण्याशिवाय लाट म्हणजे दुसरे काही नाही हे पक्के जाणून, जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाही म्हणजेच ती पाण्याहून वेगळी समजली जात नाही। ना तरी स्वप्न विकारा समजता, चेऊनिया उमाणे घेता तो आपण या परवता न दिसे जैसा। अथवा स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही, तैसे जे काही आथी नाथी येणे होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊन भोगी। त्याप्रमाणे आहे नाही म्हणजे भावाभाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फूर्ते ते मी ज्ञाताच आहे हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव भोगतो। जाणे अजो मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्वू मी अपारू, आनंदू मी। तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, वृद्धपण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळणारा आहे, मी अपूर्व विलक्षण आहे, मी अपार अमर्याद आहे व मी आनंद आहे। अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी। मी न ढळणारा आहे, मी अच्युत आपल्या स्थानापासून भ्रष्ट न होणारा आहे, मी अंतरहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या आरंभीचा आहे, निराकार व साकारही मीच आहे। ईश मी ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी। नियम्य मी आहे, नियामकही मीच आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा आश्रय आहे व आश्रितही मीच आहे। स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी। मी स्वामी व निरंतर असणारा आहे, मी स्वतःसिद्ध व अखंड आहे, मी सर्व आहे, सर्व व्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडला आहे। नवा मी पुराणु, शून्यु मी संपूर्ण, स्थूलू मी अणु, जे काही ते मी। मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे व मी संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे। अक्रियु मी एकू, असंगू मी अशोकू, व्यापू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी। मी क्रियारहित आहे, मी एक आहे, अद्वितीय आहे, मी संगरहित व शोकरहित आहे, व्याप्य व व्यापक मी आहे, उत्तम पुरुष मी आहे। अशब्दू मी अश्रोत्रु, अरूपू मी अगोत्रु, समू मी स्वतंत्रु, ब्रह्म मी परू। मी शब्दरहित व कर्णरहित आहे, मी रूपरहित व कुळरहित आहे, मी सारखा व स्वतंत्र आहे, सर्वाहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे। ऐसे आत्मत्वे मज एका ते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे। याप्रमाणे
मला एकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून आत्मपणाने खरोखर जाणतो आणि याही बोधाला अनुभवाला जाणणारा तोही मीच आहे हे जाणतो.